हॅलो एव्हरी वन, वेलकम टू माय चॅनल अन्वेषा क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्लास UKG म्हणजेच सिनियर KG अॅन्युअल एक्झामिनेशन EBS सॅम्पल क्वेश्चन पेपर. जसं की मुलांच्या आता अॅन्युअल एक्झाम म्हणजेच फायनल एक्झाम जवळ आलेल्या आहेत, त्यासाठी मुलांकडून प्रॅक्टिस करून घेण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर खूप युजफुल असणार आहेत. मी असं म्हणत नाही की मुलांना एक्झाममध्ये हेच क्वेश्चन येतील, फक्त मुलांकडून रिव्हिजन करून घेण्यासाठी तुम्हाला हे क्वेश्चन पेपर युजफुल असणार आहेत. तुम्ही याच क्वेश्चन पेपरबरोबर तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये शिकवल्या जाणाऱ्या टॉपिकसुद्धा रिव्हिजन करून घ्यायची आहे. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द साऊंड ऑफ ॲनिमल. इथे साऊंड ऑफ ॲनिमल्स दिलेले आहे, ते योग्य ॲनिमलच्या पुढे मुलांना लिहायचं. फर्स्ट आहे ब्लेड्स, चॅटर, मोज, म्यूज अँड रोड्स. अ काऊ मूज, अ कॅट म्यूज, अ लायन रोड्स, अ गोट ब्लेड्स, अ मंकी चॅटर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट ट्रू अँड फॉल्स. फर्स्ट आहे डू नॉट प्लांट मोर ट्रीज, फॉल्स. डू नॉट वॉटर प्लांट्स रेग्युलरली, फॉल्स. डू नॉट यूज प्लांट्स प्रोडक्ट्स, फॉल्स. डू नॉट प्लग फ्लावर्स अननेसेसरीली फ्रॉम द प्लांट्स. हे स्टेटमेंट ट्रू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्लासिफाय द फॉलोइंग ॲज फ्रुट्स अँड वेजिटेबल्स. इथे मँगो, बनाना, कॅरेट, वॉटरमेलन, ब्रिंजर अँड कॅबेज हे फ्रुट्स आणि वेजिटेबल मिक्समध्ये दिलेले आहेत. सो मुलांना डिफरन्शिएट करायचे, फ्रूट कॉलममध्ये फ्रूट लिहायचे आणि वेजिटेबल कॉलममध्ये वेजिटेबल्स लिहायचे आहेत. फर्स्ट मँगो, मँगो फ्रूट आहे म्हणून फ्रूट कॉलममध्ये लिहिणार. बनाना सुद्धा फ्रूट आहे, कॅरेट वेजिटेबल आहे, वॉटरमेलन फ्रूट आहे, ब्रिंजर वेजिटेबल आहे आणि कॅबेज वेजिटेबल आहे. सो वेजिटेबल कॉलममध्ये लिहायचं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्कल द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट दॅट यू यूज इन विंटर्स. विंटर्समध्ये आपण काय काय, इथे वुलन क्लोथ आहे, अम्ब्रेला आणि ड्रिंक्स. आपण ह्यामध्ये वुलन क्लोथ हे विंटरमध्ये यूज करतो. नेक्स्ट दॅट यू यूज ऑर ईट ऑर ड्रिंक इन समर सीझन. आपण समर सीझनमध्ये आईस्क्रीम हे राईट ऑप्शन आहे, हे आपण खातो. नेक्स्ट आहे दॅट यू फाइंड अराउंड यू इन स्प्रिंग सीझन. आपल्याला स्प्रिंग सीझनमध्ये काय दिसतात, आपल्याला इथे सर्कल भरायचा आहे. नेक्स्ट आहे, सर्कल द नेम ऑफ होम्स ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स. लायन, लायन, डेन और शेड. लायन राहतो डेन मध्ये. डॉग, कनाल, स्टेबल, कनाल. नेक्स्ट आहे पिग, शेड, स्टे, स्टे मध्ये पिग राहतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट टू एक्झाम्पल्स ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट लँड ट्रान्सपोर्ट. लँड ट्रान्सपोर्टचे कोणतेही दोन एक्झाम्पल्स इथे मुलांना लिहायचे, जसं की बस, कार, ट्रेन. इथे मुलांना ज्या स्पेलिंग येत आहेत त्या स्पेलिंग आपल्याला मुलांना लिहायला सांगायचे आहेत. एअर ट्रान्सपोर्ट, एअर ट्रान्सपोर्ट एरोप्लेन, हेलिकॉप्टर, रॉकेट. नेक्स्ट वॉटर ट्रान्सपोर्ट, बोट, शिप, सेल बोट, रोबोट. हे जे मुलांना जे जे ऑप्शन माहिती आहेत तेच आपण इथे त्यांच्याकडून पूर्ण स्पेलिंग लिहून घ्यायचे आहेत. कधी कधी काय होतं, मुलांना ओरली सगळं सांगता येतं पण स्पेलिंग मिस्टेक होतात, त्यामुळे मुलांकडून स्पेलिंगसुद्धा आपण व्यवस्थितरित्या लर्न करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं क्लास UKG अॅन्युअल एक्झामिनेशन EBS सॅम्पल क्वेश्चन पेपर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.